हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तर मित्रांनो आज आपला महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर वनचा पेपर वन प्रिपरेशनचा नववा भाग आहे आणि त्याचबरोबर ज्या वीस मॉक टेस्ट आपल्या चालू आहे तर त्यापैकी तीन मॉक टेस्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि चौथी मॉक टेस्ट ही टीचिंग ॲप्टिट्यूडवरती असणार आहे आणि ती पंधरा तारखेला असणार आहे तर मित्रांनो तुम्ही या वीस पण मॉक टेस्ट अटेंड करा सॉल्व करा माझी खात्री आहे की तुम्ही ह्या वीस मॉक टेस्ट जर सॉल्व केल्या तर तुमचे पंधरा ते वीस मार्क्स नक्कीच वाढतील आणि त्याचबरोबर या वीससुद्धा मॉक टेस्ट मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये तिथे अवेलेबल असणार आहेत तर तुम्ही नक्कीच सॉल्व करा आणि त्याचा फीडबॅकसुद्धा तुम्हाला दिलेला आहे जो जो की तुम्हाला प्रश्न सॉल्व करायला मदत करेल आणि ते फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्या तर मित्रांनो आपले व्हर्बल रिजनिंगचे काही प्रकार अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेलेच आहे आणि पुढचे आपल्याला आज बघायचे आहे टोटल पंधरा प्रकार आहेत तर त्यापैकीच पुढचे पुढचे आहेत अल्फाबेट रिलेटेड प्रॉब्लम्स ऑड वन आउट प्रॉब्लम ॲनालॉगी रिलेशनशिप कोडिंग अँड डिकोडिंग प्रॉब्लम्स वन बाय वन बघूया तर पहिला आहे अल्फाबेट रिलेटेड प्रॉब्लेम्स तर अल्फाबेट रिलेटेड प्रॉब्लेम्स जो आहे तर तुम्हाला हे वर्डवरूनच कळालं असेल की हा अल्फाबेटशी रिलेटेड आहे तर प्रश्न पहिला प्रश्न बघूया विच लेटर इन द वर्ड नोटोरियस ऑक्युपाईज द सेम पोझिशन ॲज इट डज इन द वर्ड क्लेमेंट म्हणजेच नोटोरियस या शब्दांमधील कोणत्या शब्दामध्ये क्लेमेंट या शब्दाप्रमाणेच स्थान आहे म्हणजेच क्लेमेंटमध्ये असा कोणता लेटर आहे की ज्यांनी दोन्ही बाजूने सेम पोझिशन ऑक्युपाय केलेली आहे तर बघा क्लेमेंट जो वड आहे तर त्यामध्ये जो यम आहे तर यम यमने राईट साईडला आणि लेफ्ट साइडला दोन्ही ठिकाणी तीन तीन लेटर हे शिल्लक राहतात म्हणजेच एमने सेम पोझिशन ऑक्युपाय केली आहे तर तशाच प्रकारे नोटोरियस वर्डमध्ये असा कोणता लेटर आहे ज्याने सेम स्पेस ऑक्युपाय केलेला आहे तर नोटोरियस या वर्डमध्ये आर जो लेटर आहे तर त्याने राईट साईडला आणि लेफ्ट साइडला दोन्ही ठिकाणी चार चार लेटर उरतात म्हणजेच म्हणजेच आर आरने दोन्ही ठिकाणी सेम पोझिशन ही ऑक्युपाय केलेली आहे तर आपला आन्सर येईल ऑप्शन सी आर पुढचा प्रश्न आहे इफ दी इंग्लिश अल्फाबेट इज रिटर्न इन बॅकवर्ड ऑर्डर देन विच लेटर विल बी फिफ्थ टू दी लेफ्ट ऑफ लेटर यम म्हणजेच जर इंग्रजी अक्षरे हे मागासलेल्या क्रमाने लिहिली गेली असतील तर कोणता अक्षर यमच्या डावीकडे पाचवा असेल तर जे इंग्लिश अल्फाबेट आहे हे तुम्हाला बॅकवर्ड ऑर्डरने लिहायचे आहे म्हणजेच झेड वाय एक्स डब्ल्यू अशाप्रमाणे लिहायचे आहे आणि त्यापैकी जो यम आहे तर यमच्या डावी बाजूने जो लेटर पाचव्या क्रमांकावर असेल तर तो तुम्हाला सांगायचा आहे तर बघा हेअर इज यम ठीक आहे या ठिकाणी यम आहे आणि यमच्या लेफ्ट साइडला आता लेफ्ट म्हणजे कोणती ही बरोबर तर यमच्या लेफ्ट साइडला पाचव्या नंबरवर जो लेटर आहे त्याचं नाव सांगायचं आहे आपल्याला तर बघा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह म्हणजेच जो आर आहे तर तो यमच्या लेफ्ट साइडनी पाचव्या नंबरवर आहे म्हणजेच आपला आन्सर आहे ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे इफ दी इंग्लिश अल्फाबेट इज रिटर्न इन बॅकवर्ड ऑर्डर देन विच लेटर इज सेवन्थ टू दी राईट ऑफ लेटर के म्हणजेच जर इंग्रजी अक्षरे हे मागासलेल्या क्रमाने लिहिली गेली असतील तर कोणता अक्षर केच्या उजवीकडे सातवा असेल तर हा प्रश्नसुद्धा अगोदरच्या प्रश्नासारखाच आहे फक्त त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईड विचारली होती आणि या ठिकाणी तुम्हाला राईट साईड विचारलेली आहे तर बघा मी खाली स्क्रीनवर दिल्याप्रमाणे बॅकवर्ड ऑर्डर रे इंग्लिश अल्फाबेट हे लिहिलेले आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर हे क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर तुम्ही स्क्रीन पॉज करूनसुद्धा हे क्वेश्चन सॉल्व करू शकता तर बघा जो के आहे तर केच्या उजवी क कर, उजवीकडे जो लेटर सातव्या नंबरवर असेल तर त्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे तर बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन म्हणजेच जो डी आहे तर तो के पासून उजवीकडे सातव्या नंबरवर आहे तर आपला आन्सर येईन ऑप्शन डी आता आपण बघू ऑड वन आउट प्रॉब्लेम तर जे ऑड वन आऊट प्रॉब्लेम्स असतात हे सगळ्यात सोपे असतात यामध्ये तुम्हाला कोणताच तर्क किंवा कोणत्याच गोष्टी लावायच्या गरज नसतात तर बघा प्रश्न असा आहे की फाईंड दी ऑड वन आऊट फ्रॉम दी फॉलोईंग म्हणजेच पुढीलवरून न जुळणारा शब्द बाहेर काढा तर बघा ऑप्शन्स आहेत आय इयर नोज आणि थ्रोट तर बघा आय इयर आणि नोज हे तिन्हीसुद्धा आपले सेन्स आहेत म्हणजेच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान आणि आ, आ हे डोळे कान आणि नाक हे आपले सेन्स आहेत तर थ्रोट हा घसा आहे म्हणजेच आपला आन्सर इन ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे फाईन दी ऑड वन आउट फ्रॉम दी फॉलोईंग म्हणजेच पुढीलवरून न जुळणारा शब्द बाहेर काढायचा आहे तर ऑप्शन्स आहे बटर कड चीज आणि ज्यूस तर बघा जे बटर कड आणि चीज आहेत तर हे तिन्हीसुद्धा दुधाचे प्रकार आहेत आणि ज्यूस हा या तिघांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच याचा आन्सर येईन ऑप्शन डी ज्यूस आता आपण बघू ॲनालॉगी रिलेशनशिप ॲनलॉगी रिलेशनशिप हे एकासोबत एक संबंधित असतात तर वरून वर तुम्हाला क कर, कळनच तर बघा एक्झाम्पल आहे वॉर डेथ स्मोक म्हणजेच युद्ध हे मृत्यूशी संबंधित आहे तर धूर हे कशाशी संबंधित असेल तर बघा धूर जे आहे ऑप्शन्स खाली दिलेले आहेत आहेतच पण धूर जे आहे तर ते सगळ्यात जास्त प्रदूषणासोबत रिले रिलेशनमध्ये आहे तर याचा आन्सर येईन ऑप्शन सी पॉल्युशन म्हणजेच प्रदूषण पुढचा प्रश्न आहे मीठ व्हेजिटेरियन लिक्वाड तर बघा मांस शाकाहारी मांस शाकाहारीसोबत संबंधित आहे तर दारू हे कशासोबत संबंधित असेल तर ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला चार तर पहिला ऑप्शन आहे फुलिश म्हणजे मूर्ख त्याचा काही संबंध नाही तर तिसरं ऑप्शन आहे असमंजसपणा तर आणि चौथं आहे अंतर्मुख आणि दुसरं आहे टिटोटॉलर तर टिटोटॉलर म्हणजे अशी व्यक्ती जो कधीही ड्रिंक करत नाही म्हणजेच मद्यपान करत नाही तर दारू हा वड टिटोटॉलर याच्याशी संबंधित आहे म्हणजेच याचा आन्सर येईल इन ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे प्लांट बॉटनी बर्ड ठीक आहे तर जो प्लांट स्टडी ऑफ प्लांट त्याला बॉटनी असे म्हणतात तर स्टडी ऑफ बर्ड त्याला ऑर्निथोलॉजी असे म्हणतात म्हणजेच याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोडिंग अँड डिकोडिंग प्रॉब्लेम्स तर कोडिंग अँड डिकोडिंग प्रॉब्लेम्स ज्या असतात तर ते इंग्लिश अल्फाबेट बरोबर काही नंबरिंग दिलेले असते आणि तुम्हाला ते सॉल्व करायचे असतात तर प्रश्न असा आहे इफ वर्ड्स स्टँड्स फॉर नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह देन सोर स्टँड्स फॉर म्हणजेच जर वर्स हे नऊ आठ सात सहा पाच असेल तर सोर म्हणजे काय तर बघा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर वर्ड्स म्हणजे जे दिलेलं आहे तर ती त्याची स्पेसिफिक व्हॅल्यू आहे म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यूची व्हॅल्यू नऊ ओची व्हॅल्यू आठ आरची व्हॅल्यू आरची व्हॅल्यू सात तर यसची व्हॅल्यू सहा आणि ईची व्हॅल्यू पाच तर तशाच प्रकारे या ठिकाणी बघा सोर हा इथे बनतो ठीक आहे तर यस ज तर यस जो आहे या ठिकाणी वर्समध्ये यस जो आहे तो नंबर है चार नंबरला आहे आणि इथे चार नंबरला सिक्स आहे म्हणजेच यसची व्हॅल्यू ही सहा आहे ठीक आहे तर ओ जो आहे तर ओ हा दोन नंबरला दो नंबर आहे आणि दोन नंबर आठ आहे म्हणजेच ओची व्हॅल्यू आठ आहे आणि आर जो आहे या ठिकाणी नंबर तीन नंबरला तीन नंबरला आहे आणि तीन नंबरला सात आहे म्हणजेच आरची व्हॅल्यू सात आहे तर ई जो आहे तर ईची व्हॅल्यू पाच आहे म्हणजेच या ठिकाणी मी पाच लिहिते तर सोर या वर्डचा अर्थ आहे सिक्स एट सेवन फाय म्हणजेच आपला आन्सर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न बघूया इफ रेस बरोबर चार सात नऊ तीन फॅक्ट बरोबर एक सात नऊ पाच फोर्स बरोबर एक सहा चार नऊ तीन तर रिॲक्ट काय असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला तीन वर्ड दिलेले आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला त्या काही नंबर्स दिलेले आहेत तर तुम्ही जर नीट बघितलं तर, तर या ठिकाणी बघा जो आर आहे तर आरची व्हॅल्यू आहे फोर आणि इथेसुद्धा आरची व्हॅल्यू आहे फोर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एकच व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजेच आपल्याला कंबाईनली आरची व्हॅल्यू ही एकदाच चार भेटेल ठीक आहे तर तशाच प्रकारे या ठिकाणी जो ई आहे तर ईची व्हॅल्यू आहे थ्री आणि या ठिकाणीसुद्धा ईची व्हॅल्यू आहे थ्री म्हणजेच आपला आन्सर ई म्हणजेच ईची व्हॅल्यू ही थ्री तर एची व्हॅल्यू आहे सेवन या ठिकाणीसुद्धा एची व्हॅल्यू आहे सेवन म्हणजेच इथे आपल्याला एची व्हॅल्यू सेवन भेटेल आणि जो सी जो आहे तर सीची व्हॅल्यू इथे नाईन आहे आणि इथे सुद्धा सीची व्हॅल्यू ही नाईन आहे तर आपल्याला सीची व्हॅल्यू ही नाईन भेटेल आणि ऑप्शन्ससुद्धा तुम्हाला निग्लेट करता येतात म्हणजे बघा चार तीन सात नऊ फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये आहेत आणि बाकीचे ऑप्शन तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट निग्लेट करू शकता म्हणजेच आपला आन्सर येईन ऑप्शन म्हणजेच आपलं उत्तर येईन ऑप्शन ए चार तीन सात नऊ पाच या ठिकाणी बघा टीची व्हॅल्यू पास दिलेली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकतात तर बघा पुढचा प्रश्न आहे हा थोडासा वेगळा प्रश्न आहे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका इफ टॉप तर यामध्ये बघा तुम्हाला टॉप पॉट आणि तार ह्या तिन्ही वरचे काही नंबर्स दिलेले आहेत पण हे इक्वल टू त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या ना नाही आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला जर इंग्लिश अल्फाबेटचे नंबरिंग जर लर्न असतील तर तुमच्यासाठी हा अतिशय इझी म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे तर बघा टी जर तुम्ही अल्फाबेटमध्ये जर मोजला तर टी हा वीस नंबरला येतो आणि ओ जर तुम्ही मोजला तर ओ हा पंधरा नंबरला येतो तर पी हा जर मोजला तर तो सोळा नंबरवर येतो म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे की जे इंग्लिश अल्फाबेट नंबरिंग आहे तर त्यानुसार नंबर्स दिलेले आहेत तर बघा पॉटचंसुद्धा टॅली करून बघा पी हा सोळा नंबरला आहे म्हणून सोळा घेतलं पहिले ओ हा पंधरा नंबरला आहे म्हणून पंधरा घेतलं आणि टी हा ट्वेंटी नंबरला आहे म्हणून ट्वेंटी घेतलं तर त्याचप्रकारे टी ए आर म्हणजे स्टार याचंसुद्धा सुद्धा बघा टीची व्हॅल्यू टी हा वीस नंबरला आहे म्हणून वीस घेतलं ए हा एक नंबरला आहे म्हणून एक आणि आर हा अठरा नंबरला आहे म्हणून अठरा तर तशाच प्रकारे रॅटसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर बघा आर हा अठरा नंबरला आहे म्हणून या ठिकाणी मी अठरा ले अठरा लिहे ए हा एक नंबरला आहे तर टी हा ट्वेंटी नंबरला आहे तर अठरा एक वीस हे झालं आपलं आन्सर तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे इफ एअर इज कॉल्ड वॉटर वॉटर इज कॉल्ड स्काय स्काय इज कॉल्ड ब्लू ब्लू इज कॉल्ड रेन रेन इज कॉल्ड डस्ट वेअर डू दी फिश लाईव्ह इन म्हणजे जर हवाला पाणी असे म्हणतात पाणीला आकाश म्हणतात आकाशला निळा म्हणतात निळाला पाऊस म्हणतात आणि पावसाला धूळ म्हणतात तर मासे कोठे राहतात तर या प्रश्नामध्ये बघा मी खाली मॅथमॅटिकलीसुद्धा एक्सप्रेस केलेला आहे तर एअरला वॉटर म्हणतात वॉटरला स्काय म्हणतात स्कायला ब्लू ब्लूला रेन आणि रेनला डस्ट तर बघा ऑब्विसली आपली जी फिश आहे तर ती वॉटरमध्ये वॉटरमध्ये असते ठीक आहे पण या ठिकाणी वॉटरला काय म्हणलं आहे स्काय म्हणजेच इथे आपली फिश ही स्कायमध्ये असेल असं तुम्ही म्हणू शकता तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए तर मित्रांनो आय होप की तुम्हाला या व्हिडिओने नक्कीच काही मदत झाली असेल आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद